नमस्कार, मी प्राध्यापक अशोक मगरे। साधना वार्तापत्रात आपले स्वागत। साहित्यिक घडामोडीवरती एक ठळक नजर। कवी दीपक सपकाळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त कवी संमेलन घेण्याचे आयोजन। ज्ञानवर्धनी साहित्य पुरस्कारासाठी साहित्य पाठवण्याचे आव्हान। कवी मुलांच्या भेटीला कवी हनुमंत चांदगुडे यांची उपस्थिती। लोकमान्य ग्रंथालय व एल्गार परिषद बेळगाव यांच्यातर्फे बक्षीस वितरण संपन्न। स्त्री प्रतिष्ठा साहित्यिका सन्मान पुरस्कार डॉक्टर प्रतिभा निकम जाधव यांना घोषित। अनुदिन मासिकाचा अंक लवकर निघणार। कविता विषयक साहित्य पाठवण्याचे आव्हान। आता साधना वार्तापत्र विस्ताराने। 13 ऑगस्ट 2018 रोजी अक्षरोदय साहित्य मंडळाचे संस्थापक अध्यक्ष दीपक सपकाळे यांचे निधन झाले, त्यामुळे अक्षरोदय राज्यस्तरीय कविता पावसाच्या वर्ष चौथे हा कार्यक्रम होऊ शकला नाही। परंतु यावर्षी 13 ऑगस्ट रोजी कालवश दीपक सपकाळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त कविता पावसाच्या जीवनगौरव पुरस्कार व कवी संमेलन घेण्याचे आयोजन करण्यात आले आहे। यात जे कवी कवयित्री विजयी होतात त्यांना प्रथम, द्वितीय, तृतीय पारितोषिक देण्यात येतात व सहभागी कवी कवयित्री यांचाही सन्मानपूर्वक प्रमाणपत्र देण्यात येतात। या स्पर्धासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही। दिनांक 31 जुलै 2019 रोजीपर्यंत आपल्या कविता मोबाईल क्रमांक 84 21 52 358 या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सअप करायच्या आहेत। कवितांचे योग्य परीक्षण करून विजेत्या कवी कवयित्रींना कळवण्यात येईल व 13 ऑगस्ट या दिवशी पारितोषिक सन्मान करण्यात येईल व लागलीच कवी संमेलन घेण्यात येईल, अशी माहिती अक्षरोदय साहित्य मंडळाचे राज्य अध्यक्ष सदानंद सपकाळे यांनी कळवली आहे। कैलासवासी कुबेर अब्बा पवार सर यांच्या स्मरणार्थ ज्ञानवर्धनी साहित्य पुरस्काराचे आयोजन करण्यात येते। गेल्या 2 वर्षापासून राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे। नवोदित साहित्यिकांना प्रोत्साहनपर 2 व नामवंत लेखकांच्या साहित्यिक कृतीसाठी 3 राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात येतात। रोख रक्कम 2,100 रुपये, मानचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असते। या पुरस्काराचे यंदाचे हे दुसरे वर्ष असून महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील साहित्यिकांनी साहित्याच्या सर्व प्रकारातील पुस्तकाच्या 2 प्रती खालील पत्त्यावर पाठवायचे आव्हान संयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे। महाराष्ट्रातील नामवंत साहित्यिकांना यापूर्वी या सन्मानाने गौरवण्यात आले आहे। यंदाही मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान सोहळा दीपावलीमध्ये संपन्न होणार आहे। तरी साहित्यिकांनी आपल्या साहित्यकृती 1 जानेवारी 2017 ते 30 मे 2019 या कालावधीत प्रकाशित झालेल्या साहित्यकृतीच्या 2 प्रती अल्पपरिचय आणि फोटोसह आपला प्रस्ताव 15 सप्टेंबरपर्यंत पोस्टाने पाठवावा। पुस्तके पाठवण्याचा पत्ता ज्ञानवर्धनी सार्वजनिक वाचनालय खेड भाळवणी, मुक्काम पोस्ट खेड भाळवणी, पोस्ट शेळवे, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर। अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 27 21 14 75 यावर करावा। आदर्श विद्यालय वडगाव भांडे, तालुका दौंड, जिल्हा पुणे येथे कवी मुलांच्या भेटीला या कार्यक्रमात पाठ्यपुस्तकातील कवी हनुमंत चांदगुडे सुपा, तालुका बारामती, जिल्हा पुणे, कवी विजय अंधारे वाघोली, तालुका हवेली, जिल्हा पुणे, कवी विठ्ठल सोंडवर्ण बोरी पार्थी, तालुका दौंड, जिल्हा पुणे यांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच आदर्श विद्यालयाचे उगवते कवी कुमारी मोहिनी बाळकृष्ण पंचरास इयत्ता 9वी, कुमारी युगंधरा दिगंबर खुटे इयत्ता 9वी यांचीही उपस्थिती होती। संस्कार सभागृह आदर्श विद्यालय वडगाव भांडे, तालुका दौंड, जिल्हा पुणे येथे हा कार्यक्रम पार पडला। यावेळी अनेक कवी कवयित्री ज्येष्ठ साहित्यिक नागरिक यांची उपस्थिती होती। लोकमान्य ग्रंथालय बेळगाव व एल्गार परिषद बेळगाव येथे बेळगावातील सुप्रसिद्ध ग्रंथप्रेमी कैलासवासी शंकरराव चाफाडकर यांच्या तृतीय स्मृती कथा पुस्तक वेड्याच्या या विषयावर सुप्रसिद्ध लेखिका श्रीमती तारा भवाळकर यांनी आपले विचार मांडले। विशेष म्हणजे स्मृतिदिनाचे औचित्य साधून आयोजित निबंध स्पर्धातील विजेत्यांना बक्षीस वितरणही करण्यात आले।
वांगमय चर्चा मंडळ किलोस्कर रस्ता बेळगाव या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडला. यावेळी अशोक याळवी अशोक अलगोडी यांनी विशेष परिश्रम घेतले. लासलगाव येथील प्रसिद्ध कवयित्री लेखिका नाट्यक्रमी डॉक्टर प्रतिभा निकम जाधव यांना यंदाच्या स्त्री प्रतिष्ठा साहित्यिका सन्मान पुरस्कार घोषित झाला आहे. याबद्दल नांदेड येथील महाराष्ट्र साहित्य साधना या विशाल साहित्य समूहाच्या वतीने त्यांचे जोरदार अभिनंदन करण्यात आले. विशेष म्हणजे अनेक कवी कवयित्री साहित्यिक मित्र मैत्रिणी यांनी त्यांचे जोरदार अभिनंदन केले. अनुदिन मासिकाचा अंक लवकरच निघत असून यासाठी साहित्यिकांनी कविता गीत गझल मुक्त छंद अभंग हायकू वात्रटीका विडंबन इत्यादी काव्यप्रकार आणि कविता संग्रहाचे समीक्षण कविताविषयक लेख मागविण्यात येत आहेत. दिनांक 15/9/2019 खालील पत्त्यावर आपले साहित्य पाठवायचे आहे. तुकाराम खिल्लारे संपादक अनुदिन मासिक 57 पार्वती निवास गणपती मंदिराजवळ लोकमान्य नगर परभणी पिनकोड क्रमांक 43-14-01. शेवटी साधना वार्तापत्राच्या घडामोडीवरती पुन्हा एक नजर. कवी दीपक सपकाळे यांच्या स्मृतीदिनानिमित्त कवी संमेलन घेण्याचे आयोजन. ज्ञानवर्धनी साहित्य पुरस्कारासाठी साहित्य पाठवण्याचे आव्हान. कवी मुलांच्या भेटीला कवी हनुमंत चांदगुडे यांची उपस्थिती. लोकमान्य ग्रंथालय व एल्गार परिषद बेळगाव यांच्यातर्फे बक्षीस वितरण संपन्न. स्त्री प्रतिष्ठा साहित्यिका सन्मान पुरस्कार डॉक्टर प्रतिभा निकम जाधव यांना घोषित. अनुदिन मालिशिकाचा अंक लवकरच निघणार. कविताविषयक साहित्य पाठवण्याचे आव्हान. याचबरोबर साधना वार्तापत्र संपले. भेटूया पुढील साधना वार्तापत्रात. तोपर्यंत नमस्कार. वार्तापत्रात तोपर्यंत नमस्कार. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. जय हिंद.